शुभ सकाळ बालमित्रांनो, चला आज आपल्या सनराइज डिजिटल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीची पहिली कविता नाच रे मोरा पाहणार आहोत. बघा चित्रामध्ये काय दिसते बाळांनो, एक छोटीशी मुलगी आहे, समोर तिचा मोर नाचत आहे, वरून पाऊस पडत आहे, समोरचं वातावरण कसं छान प्रफुल्लित आहे आणि या आनंदमय वातावरणाचा आनंद घेताना ही छोटीशी मुलगी छानसं मोराबरोबर गाणं गात आहे. तर चला पाहूया आपण ते गाणं, ऐकूया, म्हणूया आणि वाचूया. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, ढगांशी मारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलवपी सारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पहिल्या कडव्यामध्ये ती मुलगी मोराला काय म्हणत आहे, आंब्याच्या वनात आपण दोघंजणं छान नाचूयात. आणि त्या नाचण्यामध्ये ढगांशी वारा कसा छान झुंज घेतोय, काळा काळा कापूस कसा पिंजला जातोय, आणि ती मोराला म्हणते की आत्ता तुझी पाळी आणि आपल्याला वीज देते टाळी, म्हणजे अचानकच विजेचा कडकडाट होत आहे आणि ती जणू काही आपल्या दोघांना टाळी देत आहे असं या मुलीला वाटत आहे, कवयित्रीला वाटत आहे. आणि ती मोराला म्हणते की फुलव पिसारा नाच, आता तुझा पिसारा फुलव आणि आपण दोघंजण नाचायला चालू करूयात. झर झर झार धरली रे, झाडांची भिजली इरली रे, पावसात नाहू काहीतरी गाऊ, करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. आणखीन काय म्हणते की पावसाची ही जी धार आहे ती कशी झरझर वरून खाली येत आहे आणि त्यामुळं काय होत आहे, झाडांची सर्व इरली, म्हणजे तो पाऊस आपल्या झाडांच्या डोक्यावर पडत आहे, त्यामुळं इरली म्हणजे डोकं, पावसांच्या डोक्यावरती तो पाऊस पडत आहे. आणि पावसात ती मोराला म्हणते की चल पावसात नाहू काहीतरी गाऊ, आपण दोघंही पावसाचा छान आस्वाद घेऊ, नाहूयात, आंघोळ करूयात आणि काहीतरी गाणं गाऊयात. म्हणून ती त्याला म्हणते की करून पुकारा नाच, आता तू काहीतरी गाणं गा आणि नाचायला सुरुवात कर. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप्प टप्प पाण्यात वाजती रे, पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात, निळ्या सौंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, म्हणजे प्रत्येक थेंब एकामागून एक येत आहे आणि जणू काही तो गदी माडगुळकरांना वाटत आहे की तो काय करत आहे, नाचत आहे तळ्यामध्ये. आणि टपटप पाण्यात वाजती रे, म्हणजे ते पाण्याचे पडणारे थेंब अगदी टप टप असे आवाज पाण्यामध्ये करत आहेत. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, ह्या पावसांच्या छान छान रेघा पडत आहेत आणि त्या रेघांमध्ये आपण दोघंजण कोण, मोर आणि ही मुलगी, आपण दोघंजण खेळूयात. निळ्या सौंगड्या नाच, म्हणजे ह्या निळ्या शुभ्र आकाशामध्ये आपण, तू माझा निळसर पक्षी आहे, त्याचा रंग कसा आहे मोराचं बाळांनो, निळसर रंग आहे की नाही, तर हा निळसर सवंगडी घेऊन आपण दोघंजण नाचूयात असा कवी यांना भास होत आहे. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे, आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम काय झाली आता, थांबलेली आहे आणि तुझी माझी जोडी आता मस्त जमलेली आहे. तर आपण ह्या आभाळामध्ये, छान छान आभाळामध्ये सप्तरंगी कमान झाली आहे, म्हणजे काय झालं आहे बाळांनो, की छान रेनबो, तुम्हाला माहिती की नाही, सप्तरंग आकाशामध्ये आलेले आहेत आणि ते सप्तरंगाच्या एक छानशी कमान तयार झाली आणि आपण त्या कमानीखाली आपण दोघंजणं नाचूयात. अशा प्रकारे खूप छानशी गदी माडगुळकरांची ही कविता मला वाटतं सर्व मुलांना आवडली असेल, कारण आत्ता सध्या पावसाचेच दिवस आहेत, तुम्ही त्याचा आनंद घेत असाल तर खूपच छान वाटेल तुम्हाला बालमित्रांनो. आता ही आपली कविता सगळ्यांनी छानपैकी तालासुरामध्ये म्हणायची, वाचायची आणि लिहायची आहे. सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, धन्यवाद.